स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत संजनाने अरुंधतीने मुलांवर केलेले संस्कार काढलेत. मालिकेच्या आजच्या म्हणजे 19 फेब्रुवारीच्या भागात ईशा घरी येते तेव्हा लाईट जाते. तितक्यात दारावर कुरिअरवाला येत तिला आवाज देतो. या सगळ्यामुळे ईशा खूप घाबरते आणि आईला फोन करते. अरुंधती लगेच तिथे पोहोचत त्या माणसाला ओरडून घालवते आणि ईशाला आई समजावते. तितक्यात तिथे अनिरुद्ध येतो. लाईट ट्रिप झाल्याने तो ती सुरू करतो. खुर्चीवरून उतरताना तो आईचा हात धरत उतरतो. तितक्यात तिथे संजना येते आणि हे सगळं पाहते. अरुंधतीला पाहून ती भलतीच चिडते. अनिरुद्धला ती तू तर उशिरा येणार होतास ना असं विचारते. तेव्हा अनिरुद्ध तिला काम लवकर संपलं म्हणून आलो असं म्हणतो. संजना तिथे तू लवकर येणार हे अरुंधतीला सांगितलं होतं का म्हणून ती इथे आली का असं विचारते. तितक्यात ईशा तिथे सगळा प्रकार संजनाला सांगते. संजना तिकडे लाईट गेली तर एवढं काय झालं, इथे लाईट गेली की ती लगेच येते, इशू कशाला करताय असं विचारते. अरुंधती तिथे ईशा कधी एकटी घरी राहिली नाहीये, आमच्या घरात नेहमी कोणी ना कोणीतरी असतं म्हणून ती घाबरली असेल असं म्हणते. आणि तरुण मुलगी घरामध्ये एकटी असणं जोखीम आहे म्हणूनच मी आले असं सांगते. संजना तिथे ही सोसायटी उत्तम सिक्युरिटी असणारी आहे, घाबरून जाण्यासारखं काय, 1-2 तास नाही काही एकटी राहू शकत, तू काय शिकवलंस तिला, जरा धीट हो असे संस्कार केले नाहीस का असं सुनावते. अरुंधती तिथे मी मान्य करते मी ईशाला शिकवलं नाही, पण तरीही उत्तम सिक्युरिटी असणाऱ्या या सोसायटीतून मी बाहेर पडताना ती सिक्युरिटी कशी काम करते हे मी समजावलं असतं असं उत्तर देते. संजना तिथे अरुंधतीला तुला वर्किंग वुमनचं काय दुःख कळणार असं म्हणते. माझा मुलगा निखिल वयाच्या 5 ते 6 वर्षापासून एकटा घरी काही तास असतो. जर त्याने असं काही झाल्यावर मला फोन केला असता तर मी त्याला तुझं तू हँडल कर असं शिकवलं असतं असं म्हणते. तुझ्यासारखी मी धावत आली नसते असंही ती म्हणते. ईशा तुझ्या हातामध्ये फोन आहे, तुला इथे राहायचं असेल तर इथून पुढे तुला तुझं मॅनेज करावं लागेल. अरुंधती इथे सारखी आलेली मला आवडणार नाही असं ती म्हणते. आई तिथे संजनाला उत्तर देत माझ्या मुलीला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी इथे येणारच असं म्हणते. तू यांना माझ्यापासून दूर केलंस पण माझ्या मुलांना तू माझ्यापासून तोडू नाही शकत असंही ती बोलते. तितक्यात तिथे यश येतो. संजना तेव्हा हसत आता हळूहळू अख्खं कुटुंब इथे येणार वाटतं असं म्हणते. साधी लाईट गेली होती याचा किती मोठा इश्यू तुम्ही केला असं बोलते. यश तिथे मलाही तुझ्या घरात येण्यात काही इंटरेस्ट नाही असं म्हणतो. ईशा यशला दारावर आलेल्या माणसाबद्दल सांगते. यश तिथे संजनाला आता हा पण मोठा इश्यू नसेलच असं विचारतो. तेव्हा अनिरुद्ध यशला ओरडतो. यश तिथे ओरडू नका, दरवेळी या बाईच्या मागे तुम्ही लपणार असं बोलतो. संजना तिथे अनिरुद्धला तुझ्या मुलांचं तू नेहमी कौतुक करत असतोस, बघ तीच तुझी मुलं तुझ्याशी कसं बोलतात असं म्हणते. संजना अरुंधतीला 3 मुलांना वाढवण्याचा अनुभव तुला आहे असं तू दरवेळी मला म्हणतेस ना, काय शिकवलंस तू तुझ्या मुलांना, हे असे संस्कार दिलेस का, तुझी सगळी मुलं मवाली आहेत, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्यामध्ये असं बोलते. यश संजनाला बोलतो तेव्हा ती त्याला निघ नाही तर मी पोलिसांना बोलवीन म्हणते. यश तिथे ईशाला बघ ही कशी बोलते आणि तुला हिच्याकडेच राहायचं आहे का असं विचारतो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 20 फेब्रुवारीच्या भागात आई संजनाला सडेतोड उत्तर देताना दिसेल. आता ईशा परत आईकडे जाणार की संजनाकडेच राहणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबत.